नमस्कार। नवी मुंबईतील निवडणुकी संदर्भामध्ये ही काही माहिती आहे की जी जुईनगरवासियांना अवगत झाली पाहिजे, त्यासाठी हा व्हिडिओ बनवला गेला आहे प्रामुख्याने। नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक 2022 ही निवडणूक पहिलीच 2 वर्ष मुळात लेट झालेली आहे आणि आता नव्याने पॅनल सिस्टम आले। पॅनल म्हणजे नक्की काय आहे? ही आहे प्रभाग पद्धत, म्हणजे 3 वॉर्ड मिळून एक प्रभाग बनतो आणि त्या 3 प्रभागामध्ये एक मतदार 3 जणांना वोटिंग करतो। मूळतः हा आपला प्रभाग जो जुईनगरचा आहे तो प्रभाग क्रमांक 31 आहे आणि त्याची लोकसंख्या 30,623 एवढी लोकसंख्या आहे, जी 2011 जनगणनेनुसार 10% वाढीव ह्या पद्धतीने पकडली गेलेली आहे। त्यामध्ये SC लोकसंख्या आहे 3,863 आणि ST लोकसंख्या आहे 717। तर एकंदरीत हा जो प्रभाग आहे, ह्या प्रभागाचं हद्द कुठपर्यंत आहे, ती साधारणतः ही जी जुईनगरची रेल्वेची पट्टी सुरू होते तिथून राजीव गांधी ब्रिज, तिथे पुढे पामबीच पर्यंत वाधवा आणि इकडे मागे रेल्वे कॉलनीपर्यंत, म्हणजे जुईनगर Sector 22, Sector 23, Sector 24, Sector 25 आणि नेरूळ Sector 2 आणि 4 आणि त्यामध्ये ही रेल्वे कॉलनी आणि रेल्वे कॉलनीच्या मागचा रिमोट सेक्टर एरिया Sector 21 असा टोटल हा प्रभाग नंबर 31 आहे नव्याने आता। त्यामुळे काय झालं आहे की ही इकडची जी Sector 23, 22 किंवा ह्या सगळ्या प्रभागातली मिळून जी लोकं आहेत त्यांच्या समोर आता नव्याने जे उमेदवार उभे राहणार आहेत त्या मतदारांना 3 वोटिंगचा अधिकार मिळणार आहे। त्यांनी 3 जणांना आपला नवीन येणारा नगरसेवक म्हणून निवडायचं आहे। आमचा हा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती पोहोचवण्याचं काम एवढंच होतं फक्त की ह्या नवीन प्रभाग रचनेनुसार आपला प्रभाग कुठपर्यंत गेलेला आहे, आपल्या प्रभागाची लोकसंख्या किती आहे, इथे SC लोकसंख्या किती आणि ST लोकसंख्या किती आहे, ह्या अनुषंगाने आपल्याला माहिती पडतं की बाबा आपल्या आता येणारा उमेदवार आपल्याला कुठे नक्की आपल्याला आपला मतदानाचा हक्क करायचा आहे आणि तो कशा प्रकारे करणार आहे। तिथे साधारणतः अ-ब-क अशा 3 मशिनी असू शकतात तिथे, किंवा ABC असा प्रकार असेल, तिथे तुम्हाला 3 जणांचा वोट करायचं असतं। खूप सरळ साधी सोपी पद्धत आहे। आपल्याकडे ही भली पद्धत नवीन असली तरी सुद्धा आता येणाऱ्या काळामध्ये आपल्यापर्यंत ह्या घरोघरी मला असं वाटतं ही माहिती पुरवली जाईलच जाईल। त्याच पद्धतीने आमच्याकडून सुद्धा आपल्याला योग्य प्रमाणात आम्ही माहिती देण्याचा माहिती देत आहोत। हेच बोलून 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।